नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एट्थ स्कॉलरशिप तसेच इतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर या व्हिडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण एट स्कॉलरशिप मॅथ मधील सातवा उपघटक मसावी आणि लसावी यावरती नवनीत या बुक्समधील स्वाध्याय सेवन पॉइंट वन या ठिकाणी सोडून घेतोय तर चला सुरुवात करूयात पहिला प्रश्न अठ्ठेचाळीस आणि ही स्टार आहे स्टार सहा या संख्यांचा लसावी एकशे चव्वेचाळीस आहे तर स्टारच्या जागी कोणता अंक असावा आता या संख्येचा आपल्याला लसावी दिलेला आहे स्टारच्या जागचा अंक काढायचा ऑप्शन बघा द दीम ऑफ फॉर्टी एट अँड स्टार सिक्स इज वन फॉर्टी फोर विच नंबर शुड रिप्लेस स्टार स्टार ची व्हॅल्यू काढायची आपल्याला आता जर ऑप्शनकडे व्यवस्थित पाहिलं तर बघा या ठिकाणी एक आहे तीन आहे पाच आहे आणि नऊ आहे आता पाच इथे जर पाच आपण घेतलं फिफ्टी सिक्स okay? ओके uh, तर छप्पन दोन्ही एकशे बारा म्हणजे हे आपल्या छप्पनच्या पाड्यामध्ये एकशे चव्वेचाळीस आली पाहिजे आपल्याला जर तोंडी आपल्याला काढायचं म्हणलं समजा या ठिकाणी नऊ घेतलं तर काय होणार आहे नाईन्टी सिक्स नाईन्टी सिक्सच्या पाड्यामध्ये वन फॉर्टी फोर घेत आहे का नाही पुढे जात आहे ते पण म्हणजे हे दोन पर्याय या ठिकाणी इलिमिनेट होतात आता हे दोन पर्याय राहतात या दोन पर्याय आपण चेक करू समजा आपण पहिल्यांदा फॉर्टी एट घेतलं आणि या ठिकाणी जर वन घेतलं तर काय होणार आहे सिक्स्टीन परंतु आता इथं एल सी एम न काढता डायरेक्ट इथंच बघा इथंच एलसीएम तोंडी निघतो यांचा सोळा एक सोळा ते अठ्ठेचाळीस या दोघांचा एलसीएम जो आहे या दोघांचा जो एलसीएम आहे म्हणजे लसावी आहे तो किती घेतो या ठिकाणी फॉर्टी एट होतोय परंतु आपल्याला एल सी एम किती दिला आहे वन फॉर्टी फोर हा आपल्याला वन फॉर्टी फोर लसावी दिलेला लसा आहे म्हणजे लसावी वन फॉर्टी फोर आला पाहिजे म्हणजे हा देखील पर्याय या ठिकाणी बसतोय का नाही बसत आता जो सेकंड नंबरचा ऑप्शन तो बघा या ठिकाणी जर फॉर्टी एट अँड हे थ्री जर घेतलं तर थर्टी सिक्स होतं आता थर्टी सिक्स त्याचा जर एल सी एम काढला आपण दोन बघा हे चोवीस हे अठरा परत दोनने भाग जाणार आहे या ठिकाणी हे बारा दोन्ही चोवीस नऊ दोन्ही अठरा या ठिकाणी तीनने भाग जाईल तीन चौक बारा तीन त्रिक नऊ ओके आता पुढे जात नाही आता एल सी एम काढायचं म्हणजे यांचा आकार करा पे दोन्ही चार ओके चारित्रिकम बारा त्यानंतर बघा बार चौक अठ्ठेचाळीस ओके असं देखील आपण करू शकतो किंवा बघा म्हणजे अठ्ठेचाळीस बघा इथपर्यंत अठ्ठेचाळीस आलेलं आहे म्हणजे अठ्ठेचाळीस गुणिले तीन ओके तर किती येणार बघा हे तीन आठ चोवीसला चार हातचे आले दोन तीन चौक बार आणतो चौथा म्हणजे एकशे चव्वेचाळीस हा एल सीम या ठिकाणी येतो म्हणजे आपल्या सर्वांचा काय करायचं आहे गुणाकार करायचा आहे या ठिकाणी हा जो गुणाकार आहे तो वन फॉर्टी फोर येतोय म्हणजे एल सीम वन फॉर्टी फोर येतोय म्हणजेच या ठिकाणी जो तीन अंक घेतला स्टारच्या ठिकाणी तो या ठिकाणी करेक्ट बसतोय म्हणजे आन्सर ऑप्शन नंबर टू हे आपले या ठिकाणी आन्सर येणार आहे याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकतात नंतर नेक्स्ट क्वेश्चन दोन संख्या सिक्स एक्स आणि सेवन एक्स असून त्यांचा मसावी सहा आणि लसावी दोनशे बावन आहे तर एक्स बरोबर किती आता दोन संख्या आता याच्यामध्ये एक बेसिक फॉर्म्युला लक्षात ठेवा कधी पण मसावी गुणिली लसावी म्हणजेच एच ल... सी एफ इंटू एल सी एम मसावी गुणिली लसावी बरोबर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या दुसरी संख्या हा फॉर्मुला या ठिकाणी लक्ष ठेवून आपल्याला खूप महत्वाचा आहे या ठिकाणी पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या किंवा ऑप्शन ऑब्लिक कसा असेल या ठिकाणी दोन संख्यांचा गुणाकार जरी दिला असेल आपल्याला तरी त्याचा अर्थ एकच होता दोन संख्यांचा गुणाकार म्हणजेच दोन प्रकारे सूत्र लिहित आहेत आपल्याला पहिली संख्या आपली गुणिले दुसरी संख्या किंवा मसावी गुणिला लसाव्या बरोबर दोन संख्याचा गुणाकार हा दोन्ही प्रकारे सूत्र आपण रिप्रेझेंट करू शकतो त्यांचा वापर करून आपण उदाहरण सोडवू शकतो आता बघा या ठिकाणी काय दिलेलं आपल्याला दोन संख्या दिल्या आहेत सिक्स एक्स आणि सेव्हन एक्स आणि मसावी आणि लसावी आपल्याला आहे आता मसावी आणि लसावी या ठिकाणी ठेवूयात आपण मसावी किती या ठिकाणी सिक्स आहे लसावी किती या ठिकाणी दोनशे बावन आहे मग आता मसावी गुणविली असावी बरोबर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या सिक्स एक्स अँड सेवन एक्स या संख्या देवीत आपल्या त्याच ठेवत आपण आता फक्त ते सॉल्व्ह करूयात आता बघा हे सहा कॅन्सल होणार आहे सहा कॅन्सल होणार आहे ओके मग आता हे जे आहे एक्स गुणिले एक्स म्हणजे एक राहणार आहे हे किती एक स्क्वेअर इथं आपण इकडे घेतलं डायरेक्ट आणि टू फिफ्टी टू हे जे सात आहे खाली जाणार आहे फक्त इकडल्या साईड इकडं इकडल्या साईड इकडे गेली आपण सात सात्री एकवीस ओके उरले चार सात इस उम बेचाळीस म्हणजे थर्टी सिक्स एक्स आता एक्स स्क्वेअर इज इक्वल टू थर्टी सिक्स म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय या ठिकाणी एक्स इज इक्वल टू थर्टी रूट स्क्वेअर रूट काढा थर्टी सिक्स सहा म्हणजे एक्ची व्हॅल्यू किती आली या ठिकाणी सिक्स ऑप्शन नंबर किती आहे बघा ऑप्शन नंबर फोर हे या ठिकाणी आन्सर आहे हा फॉर्म्युला खूप महत्त्वाचा आहे या ठिकाणी फॉर्म्युला आला तरी असले उदाहरण आरामशे सोडतात आपल्याला त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा थर्ड क्वेश्चन एका संख्येस तीन कोमा चार व पाच ने भाग जातो तर पुढीलपैकी विधान कोणते अ नंबर एक्झॅक्टली डिवायडेड बाय थ्री फोर ऍट फाईव्ह फाइंड आउट द फॉल्स स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोईंग त्या ऑप्शन दिले त्या ठिकाणी बघा आता ऑप्शन चेक करा आता प्रश्न काय म्हणते बघा uh, एका संख्येस तीन चार व पाच ने भाग जातो तर त्या पुढीलपैकी आपला विधान शोधायचं आहे तीन चार पाच याचा आपल्याला एल सी एम या ठिकाणी गरजेचं तीन कोमात चार व पाच यांचा लसाविक यांचा लसावी काल बघा यांचा लसाव आता या ठिकाणी बघा कुणी कुणाच्या पाड्यात नाही त्याच्यामुळं जरी आपण या ठिकाणी प्राईमनं आपण ह्याला फॅक्टराईज करायला जर गेलं तर ते नाही म्हणा डायट गुणाकार गुन्हा तर एल सीम या ठिकाणी येईल कारण हे कुठली संख्या कुठल्याच पाड्यात नाही चौक बारा हे बारा पंचे साठ म्हणजे एल सी एम किती या ठिकाणी यांचा सिक्स्टी एल सी एम या ठिकाणी आता सिक्स्टी एल सी एम जर आला तर पहिला ऑप्शन काय म्हणतो बघा त्या संख्येस बारा सहा दहाने भाग जातो का बघा बारा पंचे साठ साहेंदाठ दहा सकस साठ ओके या ठिकाणी जातोय बघा तीन आणि चारने जर भाग जात असेल तर बाराने भाग जातोय ओके आणि जर सहाची कसोटी काय ज्या समसंख्येस तीनने भाग जातोय आता समसंख्याच येऊ लागले जातो जातोय आणि दहा न काय झिरो असल्यामुळे दहा न जातोय त्याच्यामुळे हे कसं आहे बरोबर आहे आता दुसरं बघा त्या संख्येस सहा पाच आठने भाग जातो सहाने जातोय कारण समसंख्या तीन न पण जातो आणि जातो जातोय जिरो असल्यामुळं आठ ने जातोय जात का आठने या ठिकाणी भाग जात नाही याने भाग जात नाही म्हणजे या संख्येने भाग जात नाही आता नंतर बघा त्या संख्येस दोन दहा आणि बारा पंधराने भाग जातो दोन ने तर जातोय दहाने पण जातो आणि पंधराने पण जातोय म्हणजे हे पण बरोबर आहे त्या संख्येस दहा बारा पंधरा दहाने ने पण जातोय बाराने पण जातोय पंधराने पण जातोय हे पण बरोबर आहे आपल्याला काय या ठिकाणी शोधायचं पुढील पैकी असत्य विधान कोणते म्हणजे हे असत्य विधान आहे म्हणजे ऑप्शन नंबर दोन हे आपल्या या ठिकाणी अँसर येणार आहे तुम्ही दोन नंबरला त्या ठिकाणी राऊंड करायचं त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन दोन संख्यांचा लसावी तीनशे एक्केचाळीस असून त्यांचा मसावी अकरा आहे तर त्या दोन संख्यापैकी मोठी संख्या कोणती द एल सी एम अँड एच सी एफ ऑफ टू नंबर रिस्पेक्ट यू फाईंड द ग्रेटर ऑफ ऑफ टू नंबर्स आता दोन संख्यांचा आपल्याला लसावी दिला आणि मसावी पण दिला दोन संख्यापैकी मोठी संख्या आता बघा याच्यासाठी एक सूत्र एक लक्षात ठेवायचं आपल्याला लसावी लसावी भागिले मसावी ते पहिले एक आपण पाठीमागच्या उदाहरणात घेतलेलं ते एक सूत्र आणि हे एक महत्वाचं लसावी भागिले मसावी बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार असामायिक अवयवांचा गुणाकार हे एक या ठिकाणी सूत्र महत्वाचं तुमच्या लक्षात राहू द्या आता बघा या ठिकाणी दिले आपल्याला काय लसावी दिल्या तीनशे एक्केचाळीस मसावी अकरा दिलाय आता तीनशे एक्केचाळीस भागाला अकरा कायला अगोदर काढूयात आपण अकरा तेहत्तीस उरले किती या ठिकाणी तीन अकरा ते सॉरी उरला एक अकरा एक अकरा म्हणजे यांचा गुणाकार किती आला अकरा मग आता आपण अकराचे असे अवयव काढायचे अकराशे आपल्याला असे एक सॉरी एकतीसचे असे अवयव काढायचे आहेत की का असामायिक असावेत आता एकतीस हे अॅक्च्युली प्राईम नंबर असल्यामुळे त्यांचे असामायिक अवयव या ठिकाणी पडणार आहेत का नाही पडणार म्हणजेच अवयव पडले तर कोणते पडणार आहेत फक्त एकतीस आणि एक हे दोनच अवयव या ठिकाणी पडणार आहेत अॅक्च्युली असामायिक अवयव हे एक म्हणजे तीस संख्या आणि एक याच्या व्यतिरिक्त आपल्याला घ्यावं लागतं परंतु या ठिकाणी कुठले निघतात का नाही निघत त्याच्यामुळे बघा आता मोठी संख्या जी असणार आहे काय असणार आहे हे एकतीस जो मोठा अवयव आहे एकतीस ओके गुणिले मसावी असणार आता आ, मसावी काय या ठिकाणी दिलेला मसावी आहे अकरा पण राईट अकरा न गुण या ठिकाणी म्हणजे शॉर्ट म्हणजे शॉर्ट मध्ये उतरणे येईल आपलं एकतीस गुणिले अकरा केल काय बघा अकरा एका अकराला एक चाला एक अकरा तेहतीस तेहतीस आणि एक चौतीस म्हणजे बघा तीच संख्या उलट आणि जर आता इथं विचारले आपल्याला त्यापैकी मोठी संख्या कोणती मोठी संख्या कोणती आली मग या ठिकाणी मोठी संख्या तीनशे एक्केचाळीस जर प्रश्न आपल्याला असा विचारला असता तर त्या ते दोन संख्येपैकी लहान संख्या कोणती इथं थो थोडं जरा टप गेलं असतं कदाचित बघा लहान संख्या कोणती येणार आहे कमीत कमी जो मसावी आहे एच सी एफ तेवढी तर ते लहान संख्या असते बघा लक्षात घ्या कमीत कमी जो एच सी एफ आहे मिनिमम तेवढी तर ते लहान संख्या असते का कारण एक एक मध्ये आपण जर मसावेला गुणलं तर किती येणार या ठिकाणी अकरा त्याच्यामुळं असा जरी प्रश्न विचारला तरी आपल्याला काढता आला पाहिजे मोठी संख्या तीनशे एक्केचाळीस झाली आणि छोटी संख्या या ठिकाणी अकरा झाली अशा प्रकारे त्याचा आन्सर निघतो त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा पाचवा प्रश्न औषध विक्रेत्याकडे अनुक्रमे एकाच प्रकारच्या okay? पंधरा वीस पंचवीस ओके हे पंधरा वीस आणि पंचवीस बाटल्या मावतील अशी खोकी हो आहेत कोणत्याही प्रकारचे खोके पूर्णपणे बाटल्यांनी भरण्यासाठी कमीत कमी बघा हा शब्द खूप महत्वाचा आहे कमीत कमी बाटल्या म्हणजे डॅश डॅश लागतील कमीत कमी ओके कमीत कमी म्हणजे नेहमी लसावी काढायचा आपल्याला केमिस्ट हॅज बॉक्सेस विच कॅन कंटेंट रिस्पेक्टिवली फिफ्टीन ट्वेंटी फायव्ह बॉटल्स ऑफ द सेम टाईप फॉर एनी टाईप ऑफ बॉक्सेस टू द दीटी फील्ड द मिनिमम ओके द मिनिमम नंबर ऑफ बॉटल्स रिक्वायर्ड आहे मिनिमम किंवा कमीत कमी जर म्हटलं तर नेहमी एल सी एम किंवा लसावी आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे मग दिले नंबरचा लसावे काढा या ठिकाणी फिफ्टीन हे ट्वेंटी आहे आणि ट्वेंटी फाईव्ह आहे आता यांचा लसावी काय बघा लसावी तीनने या ठिकाणी भाग जाईल तीन पाचशे पंधरा हे ट्वेंटीला नाही जाणार या ठिकाणी असं सॉरी तीनने पण नाही जाणार आपण डायरेक्ट पाचनेच घेऊया या ठिकाणी पाच ओके पाचने जरा या ठिकाणी फक्त काय होणार आहे हे पाच त्रिक पंधरा पाच चोक वीस आणि पाच पाच पंचवीस त्याच्यानंतर काय कॉमन आहे का कॉमन नाही इथं काय डायरेक्ट यांचा गुन्हा करायचा म्हणून एल सीम एम बरोबर काय किंवा लसावे बरोबर हे बघा हे फाय इन टू थ्री इंटू फोर इन टू फाय हे पाच त्रिक पंधरा ओके पंधरा चोख साठ आणि सहा पंचे तीस म्हणजेच आन्सर किती आहे ठिकाणी थ्री हंड्रेड जो आपला एल सी एम आहे तो किती येणार या ठिकाणी थ्री हंड्रेड ऑप्शन नंबर फोर या ठिकाणी आन्सर असणार आहे त्यानंतर बघा प्रश्न मोठा आहे परंतु उत्तर खूप लवकर निघतं फक्त वर्डिंग लक्षात ठेवायची आपण कमीत कमी मिनिमम नेहमी लसावी काढायचा आणि जास्तीत जास्त मॅक्झिमम म्हटलं की मसावी काढायचं ओके नेक्स्ट क्वेश्चन <laughs> असावा प्रश्न एका टोपलीत काही फुले आहेत बारा मुलांना प्रत्येकी सारखी फुले वाटली तर आठ फुले उरतात तेवढीच फुले चौदा मुलांना सारखी वाटली तर दहा फुले उरतात तर त्या टोपलीत असणाऱ्या फुलांची कमीत कमी संख्या किती बघा हा प्रश्न थोडा म्हणजे आपल्या वेगळ्या टाईपचा प्रश्न आपण सॉल्व्ह करूयात व्यवस्थित बारा मुलांना जर वाटली बारा मुलांना प्रत्येक सारखी फुले वाटली म्हणते तर आठ फुले उरतात या ठिकाणी आणि चौदा तेवढीच फुले चौदा मुलांना जर वाटली तर दहा फुले उरतात बघा आता बारा मुलांना जेव्हा फुले सारखीच फुले वाटली जातात त्यावेळेस किती उरतात या ठिकाणी आठ उरतात आणि चौदा मुलांना वाटल्यास किती उरतात वाट या ठिकाणी दहा उरतात नीट ह्याचे अनालिसिस करा तुम्ही बारामधून जर आठ वजा केले तर या ठिकाणी चार राहतात आणि चौदामधून जरी दहा वजा केली तरी चार राहतात म्हणजे हा जो डिफरन्स आहे तो डिफरन्स कसा या ठिकाणी समान आहे आणि जर हा डिफरन्स समान नसेल तर हा प्रश्न चुकीचा असतोय या ठिकाणी डिफरन्स समान म्हणजे प्रश्न बरोबर आहे मग आता आपल्याला काय करायचंय हा जो करा हाजो बारा आणि चौदा आहे यांचा आपण डायरेक्ट आपण एल सी एम काढूयात ओके कारण आपल्याला काय विचार फुलांची कमीत कमी संख्या म्हणली काय म्हणले फुलांची कमीत कमी संख्या त्याच्यामुळे आपल्याला एल सी एम काढायचं या ठिकाणी आता एल सी एम काय निघेल बघा बरोबर तुम्ही हे दोन बेसाही बारा बेसत्ती चौदा परत नाही जात कशाने डायरेक्ट गुणाकार करा बेसाई बारा सत्ती चौऱ्याऐंशी म्हणजे जो एल सी एम आपल्याला लसावी आलेला किती आला या ठिकाणी चौऱ्याऐंशी ओके आता पुढे बघा हा डिफरन्स किती आहे ठिकाणी चार आहे ओके म्हणजे हा डिफरन्स आपल्याला याच्यातून काय करावं लागेल आता वजा करावा लागेल एल सी मधून जर चार हा डिफरन्स वजा केला आपण कॉमन डिफरन्स तर उत्तर किती येतं ऐंशी म्हणजे आपलं येणारी आन्सर आहे किती ऐंशी तुम्ही चेक करून बघा ऐंशी आहे ओके आता बारा बारा मुलांना सारखी फुले जरी वाटली तर आठ फुले उरतात उर्त, असं म्हणते बारीसाती बाराशो बहात्तर बाराशे ते चौऱ्याऐंशी पुढे जाते बारा सो आठ फुले उरली चौदा न भागा चौदा पंचर दहा फुलं उरतात म्हणजे आपलं आपण चेक जरी केलं तरी आन्सर आपलं बरोबर येते आता बरो तुम्ही या ठिकाणी डायरेक्ट देखील काढू शकला असतात परंतु जेव्हा उदाहरणं मोठी असतात त्यावेळेस डायरेक्ट काढायला खूप आवड जातं त्याच्यामुळे ही बेसिक कॉन्सेप्ट उत्तर काढायची आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे ऑप्शन नंबर थ्री हे आन्सर असेल त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन दोन सातवा प्रश्न दोन ते ज्या कोणत्याही संख्येने भागले असतात बाकी एक उरेल बाकी एक उरेल अशी लहानात लहान संख्या कोणती फाइंड आउट द स्मॉलेस्ट नंबर बाय नंबर फ्रॉम टू टू टेन द रिमाइंडर विल बी वन आता हा प्रश्न आहे बघा दोन ते दहापर्यंत बाकी एक उरेल म्हणजे अशी लहानात लहान काय म्हटले बघा इथं पण वर्डिंग बघा अशी लहानात लहान संख्या कोणती लहानात लहान म्हणजे आपल्याला लसावी काढायची आहे कितीपर्यंतच्या संख्येची दोन ते दहा अशा संख्या म्हणा दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ आणि दहा ओके चला सगळी काढू आपण थोडा मोठा जाईल पण काय फार पडत नाही दोन बेक बे हे तीन बे दोन्ही चार पाचला पाच ज्याला भाग जात नाही ते तसंच ठेवायचं बे त्रिक सहा हे सातला सात बे चौक आठ हे नऊला नऊ बेपनशे दहा तर परत कशाला आणखी दोन न जाईल या ठिकाणी वन थ्री हो का बे एक बे हे पाचला पाच हे तीनला तीन हे सातला सात हे बे दोन्ही चार हे नऊला नऊ हे पाचला पाच ओके आता दोनचं काम झालं आता तीनचं काम हे तीन एक तीन हे एक बाबा पाचला जात नाही म्हणून आसच ठेवा हे तीन एक तीन सात असं ठेवा दोन आसच ठेवा तीन त्रिक नऊ पाच ठेवा आता काय आहे या ठिकाणी आता परत पाच आहे या ठिकाणी हे एक 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 पाच एक पाच एक हे सातला सात असंच ठेवा हे दोनला दोन असंच ठेवा हे तीनला तीन आसच ठेवा आणि पाच एक पाच अशा प्रकारे ओके आता यांचं आपल्याला काय एल सी एम करायचं आहे एल सी काढायचं म्हणजे याचा गुणाकार करावा लागेल आपल्याला बघा बेदुनी चार चार बारा बारा पण साठ कॅल्क्युलेशन सोपं सोप कस साठ हे साठ बघा साठ हे साठ दोन्ही एकशे वीस ओके एकशे वीस गुणिले तीन म्हणजेच किती म्हणजे छत्तीस हे तीनशे साठ आलं तीनशे साठ गुणिले हे सात करा म्हणजेच किती येईल सात शून्य शून्य सात संबेचाळीस ल दोन पाचशे आले चार सात्री एकवीस आणि चार पंचवीस म्हणजे दोन हजार पाचशे वीस आहे यांचं एल सी एम आला पण काय म्हणते बाकी एक उरेल म्हणजे बाकी जर एक उरत एक उरेल म्हणते म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला एक मिसळावा लागेल किती बघा टू फाय टू वन अशी लहान लहान संख्या कोणती म्हणजे टू फाय टू वन हे या ठिकाणी आन्सर आलेला आहे ऑप्शन नंबर वन हे या ठिकाणी पर्याय आपल्याला दिलेला आहे ओके वाटतं तुम्ही याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन ज्यांचा मसावी चार आणि लसावी एकशे चौवेचाळीस आहे अशा दोन अंकी दोन संख्या कोणत्या फाइंड द टू डिजिट्स टू नंबर वर एच सी एफ आणि एल सी एम आर फोर अँड वन फॉर्टी फोर रिस्पेक्टिव्हली आता बघा अशा प्रकारचा प्रश्न पाठीमागच झालेला या ठिकाणी आपल्याला मसावी आणि लसावी दिलेला आहे आणि दोन संख्या काढायच्या ज्यावेळेस जा मसावी आणि लसावी दिला जातो त्यावेळेस लसावी भागिले मसावी करायचा अगोदर लसावी भागिले मसावी बरोबर काय निघत असतो असामायिक मध्ये घेतो असामायिक अवयवांचा गुणाकार हे बेसिकच आपल्याला फॉर्म्युला लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे आता लसावी काय दिली या ठिकाणी बघा वन फॉर्टी फोर आणि मसावी काय या ठिकाणी फोर याला बघा काय येईल बघा चारित्रिकम बारा उरले दोन चार सक चोवीस मग आता हे जे थर्टी सिक्स आहे याचे आपल्याला असामायिक अवयव पाडायचे आता अस सामायिक अवयव कुठले कुठले येतील बघा पहिली पेअर कुठली येऊ शकते बघा दोन गुन्हेले अठरा म्हणजे अठरा दोन छत्तीस परंतु अठरामध्ये दोन समाविष्ट आहे ब्याण्णव अठरा अठराला पाडा जातो म्हणजे हे असामायिक आहेत का हे सामायिक अवय झाले असामायिक येणार नाही नंतरची पेर काय तीन आणि बारा तीन चोक बारा ओके बाराला तीन न जातोय याला यानं भाग न गेला पाहिजे म्हणजे हे पण असामायिक नाही नंतर काय बघा चार आणि नऊ नऊ नौ। चौक छत्तीस हां ही या ठिकाणी बघा असामायिक अवयांची पेर हे पेयर आपल्याला घ्यावं लागेल या ठिकाणी हे फोर आणि नाईन हे पेयर आपण घेतलेले आहे आता आपल्याला संख्या काढायच्यात तर बघा आता संख्या काढण्यासाठी काय बघा जे फर्स्ट संख्या आहे हे आपण पेर या ठिकाणी घेतलेली आहे ओके मग फर्स्ट संख्या काय आहे बघा जो आपल्याला लहान म्हणजे छोटी संख्या लहान अवसामायिक अवयव गुणिले जो मसावी मसावी किती या ठिकाणी मसावी चार आहे म्हणजे चार गुणिले चार वर सोळा ही लहान संख्या झाली म्हणजे किंवा पहिली संख्या झाली सेकंड संख्या काय मग या ठिकाणी बघा मोठा याच्यापैकी मोठं समय काव्य नऊ आहे गुनिले जो मसावी आहे मसावीनं गुन्हायचं नऊचो छत्तीस आणि हे सोळा आणि छत्तीस लहान संख्या म्हटलं तर सोळा आणि मोठी संख्या म्हटलं तर छत्तीस या ठिकाणी आन्सर येणार आहे आपल्याला काय म्हटलं बघा या ठिकाणी दोन संख्या कोणत्या सोळा आणि छत्तीस तर हे कुठे बघा ऑप्शन नंबर दोन हे या ठिकाणी आपलं आन्सर असणार आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघाय सहा दोन चार हे स्टार आहे वन सिक्स या संख्येला बहात्तर ने निशेष भाग जाण्यासाठी स्टारच्या जागे पुढीलपैकी कोणता अंक असेल या ठिकाणी ऑप्शन दिले आता बघा बहात्तर नेशल भाग म्हणजे तुम्हाला बहात्तरची कसोटी म्हणजे बहात्तर न भाग कसा जातोय माहित असणं गरजेचं हे जे सेव्हन्टी टू आहे सेव्हन्टी टू बघा या ठिकाणी एट इन्टू नाईन म्हणजे आठ नव्हे बहात्तर आता हे आठ आणि नऊ हे को प्राईम नंबर आहेत म्हणजे सहमूळ संख्येत बघा जास्त दोन ह्या दोन सहमूळ संख्येचा जो गुन्हा आहे तो बहात्तरच येतोय म्हणजे हेच येतोय बघा म्हणजेच काय झालं अर्थ ज्या संख्येला ने आणि जा ने भाग जातो ज्या संख्येला ने आणि नऊ ने भाग जातो त्या संख्येला या ठिकाणी ने पण भाग जात असतो म्हणजे हा नियमच आहे त्याच्यामुळे आता एक चेक करायचं आहे की या संख्येला ने आणि नऊने भाग जाण्यासाठी कुठला अंक पाहिजे त्याच संख्येला नंतर मग बहात्तर निश्चित भाग जाणार आहे आता बघा स्टार आता आपल्याला दिलेली संख्या काय हे सिक्स टू फोर हे स्टार आहे या ठिकाणी आणि हे वन सिक्स आता या स्टारच्या ठिकाणी जर आपण अगोदर या अंकाची बेरीज किती ती बघा म्हणजे नऊची कसोटी काय अंकाच्या बेरीजर जर नऊने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला नऊने भाग जातो आता अंकाची बेरीज सहा दोन आठ आठ आणि चार बारा बारा तेरां एक तेरा एकोणीस आहे ओके अंकाची बेरीज एकोणीस आली आता नऊने भाग जाण्यासाठी बघा नऊ दोन अठरा नऊ तरी सत्तावीस पाहिजेत म्हणजे याच्यामध्ये किती मिसळले पाहिजेत आठ मिसळले पाहिजेत मग या ठिकाणी सत्तावीस येईल म्हणजे या ठिकाणी काय पाहिजे आठ पाहिजे ओके आता या ठिकाणी आठ आहे का पर्यायामध्ये आठ दिलेलं आहे तरी आता दुसरं चेक करूच ना आपण आठने ने भाग जातो का याला आता आठशे सोळाला आठ आठशे कसं काय शेवटच्या तीन अंकाला जर आठने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला भाग जातोय आता आठ आठशे सोळाला बघा आठ एक आठ आणि हे झिरो आठ दोन्ही सोळा एकशे दोन्हीचं उत्तर आहे म्हणजे आठने पण भाग जातो म्हणजेच या ठिकाणी स्टारच्या जागी कुठला अंक पाहिजे हा आठ अंक या ठिकाणी पाहिजे म्हणजे ऑप्शन नंबर थ्री हे या ठिकाणी आन्सर आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन कवायतीसाठी येतात सहावीच्या पंचेचाळीस मुली सातवीच्या तीस मुली आणि आठवीच्या साठ मुलींना क्रीडांगणावर प्रत्येक येथे वेगवेगळ्या रांगेत उभे करावायचे आहे प्रत्येक रांगेतील मुलींची संख्या समान ठेवायची असेल तर एका रांगेत जास्तीत जास्त किती मुली असतील हा प्रश्न मोठा आहे प्रश्न मोठा असल्यामुळे आपण थोडं कन्फ्यूज होतो शेवटी काय बघा शेवटची पंचलाईन काय म्हणते एका रांगेत जास्तीत जास्त जास्तीत जास्त म्हटलं की टेक्निक लक्षात ठेवायची आपल्याला काय काढायचं या ठिकाणी मसावी काढायचाय आता की मसावी कोणाचं काढायचं आहे ज्या मुलींची संख्या आहे त्यांचा काढायचा म्हणजे या ठिकाणी बघा हे फॉर्टी त्यानंतर हे सिक्स्टीन आणि त्याच्यानंतर बघा हे थर्टी ओके का येईल बघा कशाने बघायचं यंदा पाच पाच नव्हे हे पाच एक पाच मुरला एक म्हणजे पाच दोन्ही दहा बारा साठ आणि पाच तीस आता हे तीन्ही संख्येला परत मसावी म्हणजे तिन्ही संख्येला भाग गेला पाहिजे लसाईमध्ये दोन संख्येला जरी भाग जात असेल तर आपण घेतोय मसाळीमध्ये तसं चालत नसतं आता या ठिकाणी तीन संख्येला भाग तीनने जातोय बघा तीन त्रिक नऊ तीन चोक बारा तीन दोन्ही सहा आता बघा दोन ह्या दोनला जातोय हो पण हेला जात नाही म्हणजेच आपल्या या ठिकाणी मसावी काय या ठिकाणी मसावी बरोबर पाच गुण येले तीन म्हणजेच किती पंधरा म्हणजेच तर एका रांगेत जास्तीत जास्त किती मुली असतील एका रांगेत या ठिकाणी पंधरा मुली असतील ऑप्शन नंबर दोन हे या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे अशा प्रकारे हा स्वाध्याय सेवन पॉईंट वन मासाईवरचा आपण मराठी माध्यमामधले दहा प्रश्न त्याचा आपण मराठी प्लस इंग्लिश असं या ठिकाणी घेतलेलं आहे अपेक्षा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल आणि स्कॉलरशिपची तयारी करताना खूप अशा कॉन्सेप्टची तुमची या ठिकाणी कॉन्सेप्ट तुमच्या क्लिअर झाल्या असतील अशा अपेक्षा आहेत तरी जरी काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाकत चला त्याचं पूर्ण निराकरण करण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करूयात असंच आपल्या चॅनलसोबत जोडले राहा आणि आयुष्यामध्ये स्कॉलरशिप एक चांगल्या प्रकारे यशस्वीपणे स्कॉलरशिप परीक्षा क्रॅक करण्यासाठी तसेच सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी हे चॅनल तुमच्यासाठी कधीही तयार आहे थँक्यू व्हेरी मच